भारतीय जनता पार्टी से कराड दक्षिण से उमेदवार डॉक्टर अतुल भोसले आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत भव्य शक्ति प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले अशी मुख्य लढत होणार आहे। आजपर्यंत माझ्या पाठीशी उभा राहिलाय अनेक माता भगिनी ज्या माझ्या पाठीशी उभा राहिल्यात ते बंधू भगिनी माझ्या पाठीशी उभा राहतील। उभा राहिल्यानंतर निश्चित स्वरूपी आम्हाला यश प्राप्त। मागील काही वर्षांमध्ये कराड दक्षिणचा काही विकास खुंटला असं वाटतंय का आणि आपण कराडकरांना कराड दक्षिणवाल्यांना काय आश्वासन? महायुतीच्या माध्यमातून 745 कोटी रुपयाचा निधी मागच्या 2.5 वर्षामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आत्ता आम्ही पत्रकार परिषद घेऊन 745 कोटी आम्ही कसे आणले महायुती सरकारकडून याच्या बाबतीमधले खुलासे कागदपत्राची आपल्यासमोर सगळी पूर्तता करून किंवा जे पुरावे आहेत ते पुरावे प्रेसच्या समोर आम्ही सादर करणार आहोत। कारण बरीच टीकाटिप्पणी याच्यावर झालेली आहे की इतके पैसे नेमके आले नाहीत वगैरे असं काही लोक म्हटलेले आहेत। ठीक आहे, त्यांनी त्यांचा प्रचार करायचा, पण जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे, ते सत्य मी माझ्या पत्रकार बांधवांसमोर मांडणार आहे। आणि 745 कोटी रुपयाचा महायुती सरकारचा हिशोब हा मी जनतेच्या समोर मांडणार।